माझ्या आई बाबांना मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी मला कधीही कशाचीही कमी पडू दिली नाही. परिस्थितीवर मात करून त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. जशी सगळ्यांच्या वडिलांची इच्छा असते तशी माझ्याही वडिलांची इच्छा होती की ते सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या करिअरमध्ये सेटल व्हावं. पण आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मला मिळेल ती नोकरी स्वीकारायची घाई करायची नव्हती. नाईलाजाने माझ्या वडिलांना सेवानिवृत्तीनंतर देखील काम करावे लागत होते. ह्याच दरम्यान मला देवा भाऊंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या माझा लाडका भाऊ योजनेबद्दल कळलं. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आज मी बाबांना हक्काने सांगू शकलो की तुम्ही आता आराम करा आणि त्याचबरोबरीने जोमाने स्वतःसाठी नोकरी पण शोधू शकलो.